नमस्कार. तर राखीनिमित्तानं मी आज बनवली होती मस्त अशी राजस्थानची ट्रेडिशनल डिश डाळ बाटी चुरमा. एकदम परफेक्ट आणि एकदम झटपट बनणारी ही रेसिपी आहे. नेहमी नेहमी आपण तेच पनीर पुलाव मसालेभात करतो, पण त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी चेंज म्हणून आज मी हे केलं. तर तुम्ही जर हे बाटी जे मी सांगितलं आहे ना ते तुम्ही परफेक्ट त्याचप्रमाणे केलं ना तर तुमच्या बाट्यासुद्धा बिघडणार नाही. जर तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल तर एकदम परफेक्ट अशा होतील. त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या, व्हिडिओला पूर्ण बघून लाईक नक्की करून घ्या. तर इथे मी एक अर्धा कप ना मिक्स डाळी घेतली आहे. तर दाल बाटीमध्ये जी डाळ असते ना ती पंचमेल डाळ असते, तर त्याच्यासाठी ना 5 डाळींचा मिक्सचर लागतं. आता जर तुमच्याकडे हे मिक्स डाळीचं पॅकेट नसेल, तुम्हाला नाही मिळालं, तर तुम्ही काय करायचं आहे ना, दोन प्रकारच्या मूग डाळी, काळी उडदाची डाळ, मसूरची डाळ आणि तूर डाळ अशा या 5 डाळी मिक्स करून आपण घ्यायच्या आहेत. ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. ह्याच्यात सफिशियंट पाणी घालून ना थोडीशी हळद घालायची आणि आपण ह्याला 3 ते 4 शिट्या काढून घेणार आहोत. आता ही डाळ चांगली शिजते आहे तोस्तोवर आपण आपली बाटी बनवायची तयारी करूया, कारण बाटीला ना मुरवायला ठेवावं लागतं. तर आता आपण ह्याला गॅसवर ठेवूया आणि 3 ते 4 शिट्या काढून घेऊया. तर इथे ना मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता जर तुमचं गव्हाचं पीठ जाडसर असेल तर रवा घालायची गरज नाही. जर तुमचं गव्हाचं पीठ जे तुम्ही वापरणार आहात ते जर एकदम मऊसूद असेल तर आपल्याला रवा घालावा लागतो. तर इथे मी 1/4 कप रवा घातला आहे, 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे थोडंसं ह्याचं रवा टेक्स्चर येतं. चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं आणि याच्यामध्ये घालायचं आहे थोडासा खायचा सोडा, म्हणजे 1/4 टीस्पून खायचा सोडा. आता हा जो आपला वरण वाढण्याचा डाव असतो ना छोटावाला, त्याने 2 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे. 2 चमचे तूप घालायचं आहे आणि ह्याला पहिले मिक्स करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित आणि मग थोडं थोडं पाणी घालून ना ह्याचा आपल्याला एक घट्टसर डो करून घ्यायचा आहे. आता डो करताना काळजी अशी घ्यायची की आपण त्याच्यावर जोर लावायचं नाही आहे. जसं आपण कणिक मळतो पोळीची चपातीची, तेव्हा जसं आपण ह्याला एकदम चोपडं करतो किंवा खूप ह्याला मळतो तसं ह्याला अजिबात करायचं नाही आहे. आपल्याला फक्त ह्याला गोळा करून घ्यायचं आहे, म्हणजे की जी कणिक आहे थोडं थोडं पाणी टाकून ह्याचा आपल्याला फक्त गोळा करायचा आहे. ह्याला क्रॅक्स राहिले तरी चालतील, पण ह्याच्यावर जोर द्यायचा नाही आहे. आणि पाणी एकदम थोडं थोडं वापरायचं आहे आणि ह्याचा घट्ट डो करायचा आहे आपल्याला, एकदम टाईट डो बनवून घ्यायचा आहे आणि जोर अजिबात लावायचा नाही आहे. जितकं हलक्या हाताने करता येईल तितकं. आणि ह्याला थोडंसं क्रम्बलीच ठेवायचं आहे, म्हणजे की जसं आपण बिस्किटचा डो बनवतो तेव्हा कसं आपण फक्त त्याला एकत्र गोळा करतो, फक्त गोळा करून घ्यायचं आहे. आणि ह्याला अशा क्रॅक्स पडलेल्या हे अशाच राहू द्यायच्या, त्याला काही नाही करायचं. तशाने काय होतं ना, आपल्या बाट्या चांगल्या आतपर्यंत शिजताना शिजतात आणि छान होतात. आता याला झाकण ठेवूया आणि आपण ह्याला आता साईडला मुरत ठेवूया. तोस्तर आपली इथे डाळ झालेली आहे. डाळीसाठी मी आलं लसूण ठेचून घेतलं आहे, कांदा टोमॅटो घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. ही डाळ आहे ना शिजल्यावर अजून घट्ट येते, त्यामुळे मी थोडीशी याला पातळ ठेवणार आहे. आता आपण फोडणी करूया. फोडणीमध्ये काही खडे मसाले घालतात, मी खडा मसाला पावडर घालते, ह्याची लिंक मी तुम्हाला देते, तुम्ही नक्की चेक करा. हिंग घालायचं आहे, जिरं घातलं आहे आणि थोडीशी मोहरी घालायची आहे. आता ही मोहरी चांगली तडतडली आणि जिरं छान फुललं की मग ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला आलं लसणाची पेस्ट. आता तुम्ही लसूण खात नसाल, लसूण नाही घातला नुसतं आलं घातलं तरीही चालतं. 2 मिनटं फक्त परतवून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर मी तेलात घालते आहे, यांनी सुगंध छान येतो म्हणून. आता हे आपलं झालं आहे. आता ह्याच्यात आपण कांदा घालूया. आता परत कांदा ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालतो, वरण छान लागतं. आता आपण कांदासुद्धा परतवून घेऊया. कांदा जरासा हलका गुलाबी झाला की मग आपल्याला टोमॅटो घालायचा आहे याच्यामध्ये. आता टोमॅटो घालूया. कांदा पण चांगला परतून झाला आहे. आता याच्यात घालूया आपण टोमॅटो. इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले आहेत, बारीक चॉप करून घेतले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चॉपरमध्ये पण चॉप करून घेऊ शकता. आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात काही मसाले घालणार आहोत. धनेजिरे पुडे आहे, काळा मसाला आहे, थोडासा किचन किंग मसाला आहे, हळद आहे आणि तिखट आहे. किचन किंग मसाला ना चव छान येते म्हणून मी किचन किंग मसाला पण घालते थोडासा, आणि तोसुद्धा जरा तिखट असतो त्यामुळे तिखटाचं प्रमाण त्या अंदाजाने करायचं. आता हे मिक्स करून घ्यायचं, हलकं तेल सुटू द्यायचं आणि मग ह्याच्यात आपण घोटलेलं वरण घालूया आणि याच्यात त्याच्यात पाणी पण घालायचं आहे आपल्याला. आणि डाळ तुम्ही स्टार्टिंगला थोडीशी पातळ ठेवायची, कारण नंतर ती घट्ट होते. आता ही फार घट्ट आहे, आपण याच्यात पाणी घालून ह्याला जरासं पातळ करूया, मिक्स करून घेऊया. हे बघा, ही जरा आता शिजेल ना तशी ती अजून घट्ट होत जाईल, त्यामुळे मी याच्यात अजून एक अर्धा ग्लास पाणी घालते आहे.
कारण वरणनं खूप घट्ट घट्ट बाटीसोबत खाणं होत नाही, कारण बाटी ऑलरेडी थोडीशी ड्राय आणि कडक असते आणि त्यात वरण जर आपण खूप घट्ट घेतलं तर ती खाताना प्रॉब्लेम येतो, म्हणून थोडंसं वरण मी पातळ ठेवणार आहे. कसुरी मेथी घातली आहे मी याच्यामध्ये, थोडीशी हाताने चांगली चुरून घालायची, त्याने त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो वरणात. आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे मी याच्यामध्ये. आता ह्याला ना आपण थोडीशी कोथिंबीर घालून साईडला उकळायला ठेवून देऊया. आता इथे बाटी झाली आहे, हे बघा आता बाटीचं टेक्स्चर बघा आपलं कसं आलं आहे. हे असं टेक्स्चर यायला पाहिजे, त्यामुळे ह्याला जास्त मळायचं नाही आहे, याच्यावर खूप जोर लावायचा नाही, असं जाळीदार टेक्स्चर यायला पाहिजे ह्याचं, तर त्या बाट्या छान होतात. आता फक्त हलक्या हाताने मी ह्याला मिक्स करून घेते एकदा आणि याच्या छोट्या छोट्या आपण बॉल्स काढून घे. आता साईज तुम्ही तुमच्या अंदाजाने कितीही घेऊ शकता, तुम्हाला मोठी हवी असेल तुम्ही मोठी घेऊ शकता, छोटी घेऊ शकता. ह्याला रफली गोल करायचं आहे, हे असे क्रॅक्स पडतात आहे, थोडेसे जॉईंट केले तरी चालतील, पण ह्याला क्रॅक्स पडलेले असू द्यायचे. खूप असं दाबून हाताने मळून ह्याचा छान चोपडा गोळा करायचा नाही आहे आपल्याला, एकदम रफ गोळा करायचा. हे फक्त असं तोडायचं आणि हलक्या हाताने असा गोळा करून घ्यायचा. ह्याला क्रॅक्स पडले थोड्याशा तरी चालतील, पण जास्त ह्याला चोळायचं नाही. आता मी हे आप्पे पॅन घेतलं आहे, मी ह्याच्यामध्ये करणार आहे. ह्याला आधी तेल बटर काहीही लावायचं नाही, ह्याला असंच गरम करून घ्यायचं आहे. हे बघा आपले हे गोळे जे आहे ना बाटीचे, हे असेच करायचे आपल्याला. आता हे सगळे आप्पे पॅनमध्ये ठेवले आहे मी. गॅस पहिले आप्पे पॅन जो आहे ना तो पहिले पूर्ण गरम करून घ्यायचा आणि मग आपल्या बाट्या टाकल्यानंतर गॅस पूर्ण लो करायचा आणि लो फ्लेमवर त्याला 2-2 मिनिटाने चेक करत असं त्याला फिरवत जायचं, म्हणजे एका साईडने ते जळणार नाही, प्रत्येक साईडने ते छान शिजतील आहे. हे बघा हे अशा पद्धतीने ह्याला थोडं थोडं फिरवून घ्यायचं. ह्याला तूप तेल काहीही लावायचं नाही, ह्याला असंच शेकून घ्यायचं आहे आपल्याला. हे असं तुम्ही 3-4 वेळा तुम्हाला प्रोसेस करायची आहे, जोसर तुम्हाला वाटत नाही की आपल्या बाट्या प्रत्येक जागेतून चांगल्या शेकल्या गेल्या. हे बघा आता इथे माझ्या बाट्या सगळीकडून चांगल्या झालेल्या आहे, छान कलर पण आला आहे आणि कडक पण झाले. आता बघा ह्याला क्रॅक्स पडले. जेव्हा तुमच्या बाटीला अशा क्रॅक्स पडतात ना शिजवताना, समजायचं की तुमची बाटी एकदम परफेक्ट झालेली आहे, कारण याला क्रॅक पडले याचा अर्थ ती आतपर्यंत शेकल्या गेली आहे. जर याला क्रॅक्स नाही पडल्या ना तर समजायचं काहीतरी गडबड आहे. हे बघा एकदम आपल्या प्रत्येक बाटीला चांगली क्रॅक आली आणि ती क्रॅक चांगली फुगली आहे आणि त्या क्रॅकच्या आतपर्यंत आपल्या छान शिजलेल्या आहेत बाट्या, त्यामुळे बाहेरून क्रिस्पी झाल्या आणि आतून थोड्या सॉफ्ट आहेत. आता याला परत 1-2 मिनटं ठेवते मी आणि आता आपल्या या बाट्या फायनली झालेल्या आहे. बघा गॅप्स पण छान वाढले आहेत, याचा अर्थ हे आतून झालेलं आहे. जेव्हा आता गॅप्स अशा उघडतात ना आतून अशी जाळीसारखं दिसतं. आणि ह्या सगळीकडून चांगल्या शेकून घ्यायचे आपल्याला अलटून पलटून. गॅस मीडियम ठेवायचा, गॅस फुल करायचा नाही आणि अलटून पलटून ह्या दर 2-3 मिनटांनी चेक करायचं, झाकण ठेवायचं, चेक करायचं, झाकण ठेवायचं. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता कच्ची जागा कुठेच राहिली नाही आहे तेव्हा तुम्ही याला काढून घ्यायचं. हे बघा आता आपले झाले आहे, आता मी याला काढून घेणार आहे. एकदम छान झालेलं आहेत आपल्या बाट्या, बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून तेवढ्याच छान सॉफ्ट झालेलं आहे आणि शिजले आहेत, मेन म्हणजे आतमध्ये अजिबात कच्चेपणा नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही या पद्धतीने केलं ना तर तुमच्या बाट्या परफेक्ट होतील. आता 2 बाट्या ज्या आहेत ना मी त्या साईडला ठेवते चुरम्यासाठी आणि बाकीच्या ज्या बाट्या आहेत ना मी तुपामध्ये घालून मिक्स करून घेणार आहे आणि ह्याला सर्व्ह करायला घ्यायचं. हे तुपात टाकल्यामुळे ना ह्याच्यात ह्याला जरा ओलसरपणा मिळतो, प्लस तो जरा सॉफ्ट पण राहतात. आता हे अशा पद्धतीने आपण सगळं करून घेऊया. आता आपण चुरमा करूया. आता जर तुम्ही चुरमा करणार असाल ना तर कणकीमध्ये ओवा घालू नका, किंवा मग अर्धी कणिक साईडला काढून ठेवा त्याच्यात ओवा घाला. जर तुम्ही चुरम्यामध्ये सुद्धा ओवा घातला तर गोडामध्ये ओव्याचा टेस्ट येईल, त्यामुळे जर तुम्हाला चुरमा पण करायचा असेल तर अर्ध्या बाटीच्या मिक्सरमध्ये ओवा घाला आणि अर्धी बाटीच्या मिक्सरमध्ये ओवा अजिबात घालू नका. आता हे असं फोडून घ्यायचं आणि ह्याला मिक्सरमध्ये फक्त पल्सवर 1-2 वेळा फिरवून घ्यायचं, खूप नाही फिरवायचं. आता तुम्ही याला गरम तुपामध्ये 2 मिनटं भाजून पण घेऊ शकता, मी भाजत नाही आहे. ह्याला असंच डिरेक्टली याच्यावर 2 चमचे तूप घालून घेणार आहे, साखर घालणार आहे, साखरेची पावडर करून घ्यायची, म्हणजे की पिठी साखर, आणि ती पिठी साखर याच्यात घालायची. बाटी गरम आहे आपली त्यामुळे ती साखर लगेच मिक्स होऊन जाईल याच्यामध्ये. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्या ड्रायफ्रूट्सचा पण यूज करू शकता,
कारण मी इथे ड्रायफ्रूट्स नाही घातले, मी ह्याला असंच प्लेन ठेवणार आहे. तर बघा इथे आपला चुरमा पण तयार झाला आहे, डाळ पण तयार आहे आणि बाटी पण तयार आहे. आता फक्त आपल्याला ना डाळीला एक तडका द्यायचा आहे. तो तडका देऊया, मी तूप घेतला आहे. तुपामध्ये घालायचं आहे हिंग आणि लाल मिरच्या, सुक्या लाल मिरच्या. 2 मिनटं फक्त याला फिरवून घ्यायचं आणि हा तडका द्यायचा डाळीवर. आता आपली डाळसुद्धा तयार झालेली आहे. आता ह्याच्यावर घालायची मस्त अशी कोथिंबीर आणि घ्यायचं आता सर्व्ह करायला. तर इथे मी प्लेट घेतली आहे, इथे आपल्या बाट्या ठेवायच्या, साईडला डाळ वाढून घ्यायची. डाळसुद्धा खूप अल्टिमेट लागते आणि प्रोटीन रिच आहे. आपण सगळ्या डाळी मिक्स करून घेतले. साईडला चुरमा घ्यायचा, आणि एक छोटीशी वाटी तुपाची सोबत द्यायची. आता ह्याच्यासोबत ना तळलेल्या मिरच्या पण खाऊ शकता, ते पण छान लागतं. आता बघा बाटी दाखवते मी तुम्हाला ओपन करून. हे बघा किती परफेक्ट झाली आहे ना, बाहेरून कडक आहे आणि आतून तेवढी छान सॉफ्ट आहे. तर अशा पद्धतीने आपली ही आजची राजस्थानची ट्रेडिशनल डिश तयार आहे, दाल बाटी चुरमा. थँक्यू.